तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। रेवती बेगम मार खाल्लाय गो रुद्र ने, खाऊ दे, काय गरज होती त्याला, ते युजलेस गौरीच्या पुढे पुढे करायची। आता अक्कल आली असेल, नको तिथे मागे मागे करत असतो, आता किंमत मोजावी लागली ना मार खाऊन। जाऊ दे, गौरीचा चॅप्टर संपला एकदाच। एव्हा ना त्या पाटलाच्या घरचं मापे ओलांडलं असेल ते, म्हणजे तुला काहीच माहित नाही। म्हणजे मी एक पाऊल पुढे, तर तुझ्या आधी बातमी मला कळली। कसली बातमी? गौरीच्या लग्नाची ना। झालं ना गौरीचं लग्न? अगं रेवती जरा वेळेवर माहिती घेत जा ना। काय झालंय लवकर सांग। अगं त्याने बेदम मार खाल्ला हे खरंय, पण त्याच्या दुप्पट्याने ते गुंडांना चोपलंय। त्या पाटलाशी गौरीचं लग्न होऊ दिलं नाही काही त्याने, त्याआधीच तो तिथे पोचलाय। काय? हो तुझा डाव परत फसला। रेवती तू आहे ना, एकदा गुरुजींकडे जाच आणि शांती करून घे तुझी। काहीच तुझ्या मनासारखं घडत नाहीये। का लागलाय हा ते गौरीच्या मागे? काय तिच्यात? हाय त्या भिक्कारडीने ना याच्यावर भुरळ घातली काय माहित। मी सोडणारच नाही त्या गौरीला। डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं आणि फार हालचाल करू देऊ नका असंही सांगितलं। हे तो ऐकणार आहे का? मला कळत नाही त्याने एकट्याने गुंडांसोबत मारामारी करायची काय गरज होती? ऍटलीस्ट पोलिसांना तरी घेऊन जायचं ना सोबत। त्यांना काय माहिती ना मी इथे असं सगळं असेल म्हणून। नका काळजी करू, डॉक्टर काका आले होते ना, त्यांनी दिली आहेत औषधं। रुद्र सरांना काहीच नाही होणार। बाप्पा तुला कधी कोणी मारलंय का रे? तुला कधी काही लागलंय का? मला माहितीये तुला कधीच लागत नाही। दादू म्हणाला की पार्टनर देवासारखा जाऊन आला, म्हणजे तुझ्यासारखा का? पण मग त्याला काय एवढं लागलं? तुला लागत नाही ना? मग तू त्याला पूर्ण ताकद द्यायची विसरलास का? म्हणूनच त्याला लागलंय, त्याला बरं करशील ना? बाप्पा त्याला थोडीशी ताकद पाठवशील का प्लीज? हो बाप्पा, पाहिजे तर आमच्या सगळ्यांची ताकद काढून घे आणि रुद्र सरांना दे। आमचं ऐकशील ना रे बाप्पा? देवा या मुलांच्या हाकेला धावून ये रे। बाप्पा नक्की ऐकेल तुझं। त्याला काय काम धंदा नाहीत का दुसरं? या गाव कार्टीचं ऐकायला उगाच गळ काढायला लागले। रुद्र सर जित्ता आहे अजून मेला नाही। बस एक शब्द जरी बोलत ना पुढे तर याद राखा, या आश्रमातून रुद्र सर कधीच कुठेच जाणार नाही। तू जर कोणी जाणार असेल ना तर त्यात तुम्ही जाणार आहात। तुम्हाला या आश्रमात जागा नाही। सोड म्हणा,
तुम्हीच आश्रम कायमचा सोडायचा. इथे राहून तुम्ही मुलांच्या विरोधात गेलात, माझ्या विरोधात गेलात, रुद्रसरांच्या विरोधात गेलात. आम्ही काय वाईट केलं होतं तुमचं? काय बिघडवलं होतं? रुद्रसरांना तुम्ही माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न केलात का? आणि ते कधीच शक्य नाहीये. रुद्रसरांना माझ्यापासून कुणीच दूर करू शकत नाही, कधीच नाही. आमचं जीवापाड प्रेम एकमेकांवर, तुम्हाला काय करणार प्रेम? सतत इतरांच्या वाईटाचा विचार करणाऱ्या माणसाला प्रेमाचा अर्थ तरी कुठे माहिती असतो? तुम्हाला काय वाटलं, त्या माणसाची साथ देऊन तुम्ही आमच्या प्रेमाचा शेवट कराल? आमचं प्रेम इतकं कमकुवत नाहीये, आमच्या प्रेमाची ताकद खूप मोठी आहे. रुद्रसरांच्या जीवापाड प्रेमामुळे तुमच्या या घाणेरड्या प्रयत्नांना यश नाही आलं आणि ते कधीच येणार नाही. माझ्या रुद्रसरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मला वाचवलं, हे लग्न थांबवलं. त्यांना झालेला त्रास मला सहन होत नाहीये. तुमच्या स्वार्थाची किंमत माझ्या रुद्रसरांना मोजावी लागलीय. तुम्ही माझ्याशी जे वागलात ना, त्यासाठी एक वेळ तुम्हाला मी माफ केलं असत, पण तुम्ही माझ्या रुद्रसरांच्या जीवाशी खेळला आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, विट्टीवर, इथल्या मुलांवर, या आश्रमावर. आणि या आश्रमात फक्त इतरांवर प्रेम करणाऱ्याला जाग आहे. तुमच्यासारख्या मनात द्वेष भरलेल्या माणसांना या आश्रमात जागा नाही. निघा इथून. ए, तू कोण आहेस मला निघ म्हणणारी? तुझ्या आधीपासून आहे मी इथं. मला घालवणं सोपं नाही. आधीपासून इथे असाल पण तुम्हाला थांबवायला एकही व्यक्ती पुढे येत नाहीये का? कारण आजपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला. इथल्या एकाही मुलाच्या मनात स्वतःची जागा नाही तयार करू शकलात तुम्ही. इथे कोणालाही तुमची गरज नाहीये. चालत्या वा. आणि नाही गेले तर काय करशील? नाही, तुम्ही काय करा, तुम्ही थांबाच. तुम्ही अजिबात जाऊ नका इथून. त्या पाटलाला मदत केली ना, साथ दिली ना त्याला, खूप मोठी चुकी केली आहे तुम्ही. तुम्ही ना थांबा, इथेच थांबा, तुम्ही जाऊ नका. आता पोलीस येतील आणि तेच तुम्हाला पकडून घेऊन जातील जेलमध्ये. हा हा, काही गरज नाही, चाललंय मी.